समिती प्रशासनाकडे करण्यात येत आहे. संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगर मधून. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वांगी बुद्रुक गावामध्ये अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिलांनी काल होळी केली. दरम्यान साड्या जाळणारे लोक बोगस असल्याची टीका सत्तारांनी केली आहे, तर अब्दुल सत्तारांच्या साड्या वाटपावर रावसाहेब दानवेंनी टीका केली आहे. एवढ्या वर्षात कधी साड्या वाटल्या नाहीत, आता का वाटल्या? कपड्यांचा आमिष देण्याचा प्रयत्न चाललाय का, असा संतप्त सवाल दानवेंनी केला. अब्दुल सत्तार बद्दल मी बोलणं, बायका आमच्या आणि साड्या त्याच्या, असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे? आणि साड्या का वाटतो? एवढ्या वर्षात कधी वाटल्या नाही, आत्ता कशी वाटणं चालल्या? लालूच दाखवून चालली का? कपड्यानं लालूच दाखवून चालली? विकासाचे कामं करा, विकासावर मतं घ्यावं. एखादा माणूस एखाद्या पदावर गेला तर त्याला आचारसंहिता पाळावं लागते, आणि एखाद्या माणसाला आचारसंहिता जर कळत नसेल बोलण्यात, बसण्यात, वागण्यातली, तर त्याला मी काय बोलू शकतो? पुढची बातमी पाहूया. नक्षलग्रस्त राज